गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिकांमध्ये सोज्वळ गुणी स्मितहास्य असलेला एक चेहरा झळकतो आहे. हे नाव आहे मृणाल दुसानीसचं. स्मॉल स्क्रीनवरील तिच्या शोषिक समंजस, साधेपण जगणारी आणि लाघवी भूमिकांचं आत्तापर्यंत प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं आहे. मूळची नाशिकची असणाऱ्या मृणालनं मास्टर्स इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विषयात शिक्षण पूर्ण केलं आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याबरोबरच मृणाल दुसानीस उत्तम गायिका आणि नृत्यात देखील पारंगत आहे. आत्तापर्यंत मृणाल दुसानीसच्या सर्व मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. झी मराठी वाहिनीवरील माझी या प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, तर कलर्स मराठी वाहिनीवर 2015 रोजी दाखल झालेली असं सासर सुरेखबाई आणि सध्याच्या उत्तम TRP मिळवणाऱ्या हे मन बावरे मालिकेतील तिची अनुच्या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. डेली सोप्स व्यतिरिक्त अभिनेत्री मृणाल दुसानीसने एकापेक्षा एक अप्सरा आली या रियालिटी शोमध्ये झळकून नृत्यातील तिची पारंगतता सिद्ध केली आहे. दोन रोजी केदार शिंदेंच्या श्रीमंत दामोदर पंत या सिनेमात अभिनेत्री मृणाल दुसानीसने महत्त्वपूर्ण भूमिका साकारून रुपेरी पडद्यावर देखील पदार्पण केलंय. मृणालनी व्यक्तिगत आयुष्य आणि करिअरचा समतोल उत्तम प्रकारे सांभाळत आहे. दोन साली फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री मृणाल दुसानीस नीरज मोरे नावाच्या तरुणासोबत विवाहबद्ध झाली. नीरज मोरे अमेरिकेत जॉब करतो. लग्नानंतर काही महिन्यांनी मृणाल देखील अमेरिकेला निघून गेली. त्यावेळी तिची असं सासर सुरेखबाई ही मालिका सुरू होती, पण संसाराला प्राधान्य देत मृणालनं मालिकेतून एक्झिट घेतली आणि काही काळ ती अमेरिकेत आपल्या पतीसोबत वास्तव्य तिने केलं. मात्र या काळातही मनोरंजन क्षेत्राला ती खूप मिस करत होती. पण परत एकदा मृणालने स्मॉल स्क्रीनवर दणक्यात कमबॅक केलं कलर्स मराठीच्या हेमन बावरे या मालिकेच्या माध्यमातून. मृणाल दुसानीसचे सर्वच प्रोजेक्ट सुपरहिट ठरले आहेत आणि तिच्या कामाचा आलेख कायम चढाच राहिलेला आहे. कारण कोणतीही भूमिका वाट्याला आली तरी त्याचं सोनं कसं करायचं हे कसब मृणालला अवगत आहे. त्यामुळेच भविष्यातही तिच्या चाहत्यांना उत्तम कलाकृतींची अपेक्षा आहे. कलाविश्वातील अशाच काही घडामोडी, त्यासोबतच नामांकित कलाकारांचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी पाहत रहा फक्त अल्ट्रा मराठी.